धन्य कुमार कुलकर्णी, पुजारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मंडळ। आपल्याला सांगू इच्छितो की भगवंताच्या शरीरावरती जे जे काही वेगवेगळे प्रकारचे चिन्ह आहेत त्याची थोडक्यात आपल्याला मी माहिती सांगत आहे। भक्त कुंडलिकाने दिलेली वीट आहे, विटेवरती देव उभारलेले आहेत। मुक्तकेशी नावाची दाशी होती, या दाशीचा गर्भहरण करण्यासाठी भगवंतांनी तिच्यापेक्षा नाजूक रूप घेतलेले आहे। तिला असे वाटले की माझ्यापेक्षा नाजूक या जगामध्ये कोणीच नाही। तिने भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवताना असा विचार केला की मी जर या चरणावरती डोकं ठेवलं तर माझ्या या ठिकाणी डोक्याचा भाग जो आहे तो खराब होईल। म्हणून तिने सुरुवातीला देवाच्या चरणावरती हात ठेवले। हात ठेवता क्षणी देवाचे चरण जे आहेत ते थोडे आतल्या बाजूला गेले आणि भगवंतांनी तिचा गर्भहरण केला। दोन्ही पायाच्या मध्यभागी देवाच्या गोकुळात गुरे राखण्याची काठी आहे। कमरेला वासनी वेलाचा कडदोडा आहे। एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये पुष्प आहे देवाच्या। वामांगी रुक्मिणी मातेला बसण्याचं या ठिकाणी स्थान आहे। ब्रह्मदेवाची उत्पत्ती स्थान म्हणजे भगवंताचं नाभिकमल आहे। भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे। उजव्या छातीवरती भृगु ऋषींनी जी लाथ मारली होती ती लाथ मारलेला लत्ता प्रहार केलेली ती जागा आहे। भगवंताच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत। भगवंताचं जे मस्तक आहे ते सेवाकार मस्तक आहे। अशा पद्धतीने भगवंताच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहेत।